वेलकम डियर स्टुडंट टू द ऑनलाईन क्लासेस ऑफ सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल. माय नेम इज सुवर्णा पाटील. टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड फर्स्ट और सब्जेक्ट इज मराठी. आज आपण मराठी विषयाचा 7 नंबरचा लेसन अभ्यासणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे चतुर कावडा. इथे तुम्हाला छानपैकी एक कावड्याची गोष्ट दिलेली आहे. एका फर्स्ट नंबरचं पिक्चर, याच्यात काय दिसत आहे? एक माठ दिसत आहे आणि आपल्याला कावडा दिसत आहे. एक होता कावडा, त्याला तहान लागली, त्याला एक माठ दिसला. बघा, एक कावडा होता, तो जंगलामध्ये फिरत 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 चालला होता आणि फिरता फिरता त्याला काय लागली? पाण्याची तहान लागली. मग तो इकडे तिकडे शोधू लागला, कारण की त्याला काय हवं होतं? त्याला पाणी हवं होतं. मग इकडे तिकडे बघता 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 त्याला काय दिसला? एक माठ दिसला. तो माठावर येऊन बसला. मग तो कुठे आला? तर त्या माठावर. कशासाठी? तर पाणी पिण्यासाठी. पण माठात पाणी कमी होते. माठात पाणी होते पण ते एवढेच होते, म्हणजे माठात पाणी खूप कमी होते आणि काय होते? ते खोल होते. माठामध्ये पाणी कमी पण होते आणि खूप खोलवर होते. मग त्याची चोच तिथपर्यंत जाईल का? नाही. कावडा पाणी पिऊ शकला नाही. कारण की का नाही पिऊ शकला तो? कारण की त्या माठामध्ये पाणी खूप कमी होतं आणि त्याचप्रमाणे ते खोल पण होतं आणि त्याची ती चोच त्या पाण्यामध्ये जाऊ शकली नाही, म्हणून तो पाणी पिऊ शकला नाही आणि कावडा तिथून उडाला. मग कावडा तिथून परत उडून गेला, कारण की तो पाणी पिऊ शकला का? नाही. आता पुढे काय झालं तर ते आपण बघूयात. ठीक आहे. आता पुढे परत मग तो फिरत फिरत गेला, फिरत फिरत तो पुढे गेला आणि मग त्याला काय दिसलं? आता 2 नंबरच्या पिक्चरमध्ये आपण पाहूयात. त्याला इथे एक मुलगा दिसला आणि तो काय पीत होता? तर तो नारळचं पाणी पीत होता. त्याला नारळ पाणी पीत असलेला मुलगा दिसला. तो कशाने पीत होता पाणी? तर त्या नारळमध्ये तो एक नळी टाकून ते पाणी पीत होता आणि त्याचबरोबर त्या कावड्याला देखील युक्ती सुचली. बघा, तो तिथे पाणी पिऊ शकला का? नाही. मग तो बिचारा तिथून रिटर्न झाला, पण त्याने एका मुलाला नळीने नारळ पाणी पिताना बघितले आणि मग त्याला पण युक्ती